नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थिंक शार्पच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम बुक्स स्टोरी व्यूवर प्रकाशित वाचन पातळी तीन या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे तरंगणारे जहाज आणि बुडणारे चमचे या गोष्टीचे लेखक आहेत जामयांग गॅल्सन चित्रकार आहेत नावांग दोर्जी अनुवादक सई केसकर तरंगणारी जहाजं आणि बुडणारे चमचे छोटे चमचे पाण्यात बुडतात पण भली मोठी जहाजं मात्र त्यावर तरंगतात हे काय कोडं आहे बुवा तेनझीन आणि ताशी हे दोन छोटे तिबेटी भिक्षू आणि त्यांच्या मठातले जेनला हे सगळ्यांचे लाडके कथाकार यांना हे कोडं पडलंय हे तिघं या मागचं रहस्य शोधून काढायचा प्रयत्न करतात विज्ञानाच्या शिक्षिका सोनमताई त्यांना मदत करतात आणि मग कागदी बोटी एक सफरचंद एक चमचा आणि पाण्यानं भरलेला टब यांच्या सहाय्यानं हे कोडं उलगडतं तेंझिन आणि ताशी हे दोन छोटे तिबेटी भिक्षू होते एका सुंदर हिरव्या हिरव्या डोंगरावर असणाऱ्या एका छोट्याशा मठात ते दोघं राहायचे पावसाळ्यात तर तिथं सगळं जग जास्तच सुंदर दिसायचं एके दिवशी ताशीनं सहज खिडकी बाहेर पाहिलं तेव्हा त्याला धोधो पाऊस पडताना दिसला डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्यानं छोट्या छोट्या झऱ्यांना वाट करून दिली होती ते पाणी बघून ताशीला त्यात कागदाच्या बोटी सोडायची हुक्की आली लगेच ताशी आणि तेंझीननं कागदाच्या भरपूर बोटी बनवायला घेतल्या पाऊस थांबल्या थांबल्या त्यांनी त्या बोटींसकट बाहेर धूम ठोकली दोघांनी पावसाच्या पाण्यात छोट्या मोठ्या अशा सगळ्याच बोटी सोडल्या पाण्याच्या प्रवाहात त्यांच्या बोटी मस्त पैकी तरंगू लागल्या ते दृश्य पाहून दोघांना केवढा तरी आनंद झाला ते दोघं बागडत बागडत घरी जात होते तेवढ्यात त्यांना जेन लोबसांग दिसले जेनला त्यांच्या मठातच राहायचे ते सगळ्या मुलांना छान छान गोष्टीही सांगायचे जेनला तेंझिन ओरडला बोटी का तरंगतात याची गोष्ट आहे का हो तुमच्याकडे जेन सांगनी थोडा वेळ विचार केला ते म्हणाले नाही बुवा मला नाही रे माहीत बोटी पाण्यात का तरंगतात ते पण मला शोधून काढायला मात्र नक्कीच आवडेल जेनला तिबेटी भाषेतलं शिक्षकांसाठी वापरायचं आदरार्थी संबोधन मग बोटी नेमक्या का तरंगतात हे जेनला आणि दोघा मुलांनी सोनम ताईंना म्हणजे त्यांना विज्ञान शिकवणाऱ्या ताईंना विचारायचं ठरवलं तेंझिन आणि ताशी दोघांनी मिळून जेन लोप सांगना खुर्चीतून उठायला मदत केली ते उठताना हात धरून त्यांना आधार दिला जेव्हा ते सोनमताईंना भेटायला गेले तेव्हा त्या ते आपल्या खोलीत एक पुस्तक वाचत बसल्या होत्या ताशी दे लेख जेनला तेनझीन आणि ताशी सोनमताईंना म्हणाले ताशी दे लेख सोनम ताईही उत्तरल्या आम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडलाय जेनला म्हणाले ताशी देलेख म्हणजे तिबेटी भाषेतील शुभेच्छा देण्याचा एक प्रकार ताशी म्हणजे चांगलं भाग्य आणि देलेख म्हणजे चांगलं स्वास्थ्य हो हो ताई बोटी पाण्यावर का तरंगतात हे तुम्ही आम्हाला सांगाल का तेंझिननं विचारलं सांगता येईल मला सोनमताई म्हणाल्या पण आपण सगळे मिळून शोधून काढूया की आणि काही कळायच्या आत सोनमताई त्यांना भराभर सूचना देऊ लागल्या तेंझिन स्वयंपाकघरातून प्लास्टिकचा टब आण पाहू ताशी तू छोटी बादली भरून पाणी आणशील का जेनला हे सफरचंद धरा बरं तुम्ही पण खाऊ नका बरं का मग सोनमताईंनी ताशीला तो टब अगदी काठोकाठ भरायला सांगितला आता जेनला त्या म्हणाल्या जरा ते सफरचंद पाण्यात बुडवतात का ते अगदी पूर्णपणे पाण्याखाली जाईल असं बुडवाते जेनलांनी अलगत ते सफरचंद पाण्यात बुडवलं आणि बोटानं खाली ढकललं त्याबरोबर थोडं पाणी बाहेर सांडलं तेंझिन आणि ताशी किंचाळले पाणी सांडलं मग जेनलांनी बोट काढून घेतलं आणि सफरचंद पुन्हा वर आलं सोनमताई हसत होत्या हे काय झालं त्यांनी विचारलं जेनलांनी पाण्यात सफरचंद ढकललं तेंझिन म्हणाला पाणी सांडलं की ताशी म्हणाला पण सफरचंद तरंगतय जेनला म्हणाले बरोबर आहे सगळ्यांचं सोनमताई म्हणाल्या आता तुम्ही सांगा बघू किती पाणी सांडलं ताशी अर्धा कप एक कप ताशीनं टेबलवर आणि जमिनीवर सांडलेल्या पाण्याकडे पाहिलं आणि म्हणाला कदाचित एक कप असेल बरोबर आहे सोनमताई म्हणाल्या जेनला आणि तेंझीननं मान डोलावली आता सफरचंद बाहेर काढा पाहू ताशी तू परत पाणी भरतोस का आणि तेंझिन आता हा चमचा पाण्यात टाक पाहू तेंझीननं चमचा टाकला तर तो थेट टपच्या तळाशीच गेला खूप जड दिसतोय की हा जेनला म्हणाले पण समुद्रातल्या जहाजान इतका तर जड नक्कीच नसणार तेंझिन म्हणाला यावेळी मात्र खूपच कमी पाणी सांडलं जेमतेम सुद्धा नसेल ताशी हिरमुसला होऊन म्हणाला शाब्बास पुन्हा एकदा सगळे बरोबर बोलले सोनमताई म्हणाल्या मग त्यांनी विचारलं तुम्ही पाहिलं का जेनलांनी जेव्हा पाण्यात सफरचंद टाकलं तेव्हा पाणी बाहेर ढकललं गेल्यावर ते, ते तरंगू शकलं हेच ढकललेलं पाणी बाहेर सांडलं का तेनजीनं विचारलं हो सफरचंद तरंगू शकलं कारण त्याला त्याच्या वजनापेक्षा जास्त पाणी बाहेर ढकलता आलं याचाच अर्थ बाहेर फेकल्या गेलेल्या पाण्याच्या वजनापेक्षा सफरचंदाचं वजन कमी होतं पण मग या चमच्याचं काय जेनलांनी विचारलं या चमच्यानं सुद्धा थोडं पाणी बाहेर ढकललं पण तुलनेनं कमी त्याच्या वजनापेक्षा नक्कीच कमी म्हणून तर तो बुडाला पण मग समुद्रावर जाणाऱ्या मोठ्या मोठ्या जहाजांचं काय त्यांच्या आत तर कितीतरी लोकसुद्धा असतात तेनझींना विचारलं आणि त्याच्या आतमध्ये कितीतरी बुडणारे चमचे सुद्धा असतात की ताशीनं शंका काढली चमच्यांमुळे काही जहाज बुडणार नाही ताशी भरपूर पाणी ढकलता येईल इतकं जहाज मोठं असतं ते सफरचंदासारखंच स्वतःच्या वजनापेक्षा कितीतरी जास्त पाणी ढकलू शकतं पण आपल्याला समुद्रात ते दिसून येत नाही कारण तिथं पाणीच पाणी असतं ना सगळे थोडा वेळ चिडीचूप झाले मला जरा जरा समजल्यासारखं वाटतंय ते। तेंजिन हळूच म्हणाला आता आपण थोड्या बोटी सोडूया का परत ताशीनं विचारलं माझी चहाची वेळ झाली जेनला म्हणाले सोनमताई हसल्या अच्छा तुम्ही आनंदानं चहा घ्यायला जा त्या म्हणाल्या त्यांनी मुलांना बोटी बनवायला रंगीत कागद दिले तेंझीनं आणि ताशीनं मग आणखी काही रंगीत बोटी बनवून पाण्यात सोडल्या आता कुठं रे पाणी सांडतंय ताशीनं विचारलं अरे वेडू पाणी काही नेहमीच सांडत नाही काही ते नुसतं ढकललं जातच असतं तेंझीननं उत्तर दिलं मला असं वाटतं की बोटी प्रवाहामध्ये आपल्यासाठी थोडी जागा करून घेतात जेनला म्हणाले मग सगळ्यांनीच निळ्या पिवळ्या लाल हिरव्या आणि पांढऱ्या रंगांच्या पाण्यात सोडलेल्या बोटी पुढं पुढं तरंगत जाताना पाहिल्या जणू प्रार्थनेचे झेंडे पाण्यातून वाहत जावेत अगदी तशा त्या दिसत होत्या गुरुत्वाकर्षण म्हणजे काय जर ताशीनं झाडावरून फुटबॉल फेकला तर काय होईल तो जमिनीवर पडेल की आकाशाकडे जाईल बरोबर तो खाली पडेल तो खाली पडण्यामागचं कारण आहे गुरुत्वाकर्षण तुम्हाला माहीत आहे का की सगळ्या वस्तू गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीकडे येतात ते क्षमता म्हणजे काय तेंझीनं जर फुटबॉल पाण्यात टाकला तर काय होईल गुरुत्वाकर्षण फुटबॉलला बादलीच्या तळाला खेचून नेईल का होय पण पाण्यात गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात वरच्या बाजूला काम करणारी तरणक्षमतासुद्धा असते गुरुत्वाकर्षण जसं खाली खेचतं तशीच ही शक्ती तरंगायला मदत करते फुटबॉलसाठी क्षमता गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त बलवान असते म्हणून फुटबॉल तरंगतो जर ताशीनं पाण्यात वीट टाकली तर काय होईल सांगा पाहू आणि का विस्थापन म्हणजे काय जेव्हा आपण कुठलीही वस्तू पाण्यात टाकतो तेव्हा स्वतःसाठी पाण्यात जागा बनवायला ती वस्तू थोडंसं पाणी बाहेर ढकलते म्हणजेच वस्तू स्वतःसाठी जागा बनवण्यासाठी पाण्याचं विस्थापन करतात बॉस्केटबॉलसारख्या मोठ्या वस्तू क्रिकेटच्या बॉलसारख्या छोट्या वस्तूंपेक्षा जास्त पाणी ढकलतात फार फार पूर्वी आर्किमिडीज नावाच्या ग्रीक शास्त्रज्ञानं ना असा शोध लावला की जेव्हा एखाद्या वस्तूनं ढकललेलं पाण्याचं वजन हे त्या वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असतं तेव्हा ती वस्तू तरंगू शकते म्हणून तर सफरचंद पाण्यात तरंगतात ना अशा बुडणाऱ्या वस्तू कोणत्या हे तुम्ही सांगू शकाल का घनता म्हणजे काय आपल्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तू छोट्या छोट्या कणांच्या बनलेल्या असतात हे कण डोळ्यांना दिसत नाहीत हे छोटे छोटे कण किती घट्टपणे वस्तूमध्ये बसलेले वस असतात त्यावरून त्या, त्या वस्तूची घनता ठरते ताशीकडच्या काचेच्या छोट्या गोटीचे वजन कदाचित सोनमताईंकडच्या सफरचंदा एवढे देखील असू शकेल पण मग सफरचंद आकारानं मोठं का कारण सफरचंदाच्या कणांमध्ये जास्त अंतर आहे आणि गोटीचे कण मात्र घट्ट जवळजवळ बसलेले आहेत म्हणजे सफरचंदाची घनता गोटीपेक्षा कमी आहे जास्त घनता असलेल्या गोटीसारख्या वस्तू पाण्यात बुडतात